चार षटकातील पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल, एकमेव अनिवार्य पॉवर प्ले त्या ठिकाणी हाताळलं जाईल, मॅन्डेटरी पॉवर प्ले। आणि शैलू सावन याचं जर विकेट मिळवला असेल तर अथर्व नेरूरकर यांच्याकडनं 100 रुपयांचं प्राईज आहे। निश्चित स्वरूपाने चौकारासाठी 200 रुपयाने, विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक। एक चांगलं बॅटल निश्चित स्वरूपाने पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल। स्वयंभू स्पोर्ट्स नेरूर संघ कर्णधार कृपया करून सहकार्य करा। पंच बाळू मेस्त्री आपल्याला विनंती असेल, प्लीज खेळाडूंना सहकार्य करायला सांगा। पहिलं षटक पॉवर प्लेचं एकमेव मॅन्डेटरी पॉवर प्ले। गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येतोय हे देखील पाहावं लागेल। आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार धुरा सांभाळतोय, सोपवतोय तो म्हणजेच सुयश खाटकर, मॅन फॉर्म लक्ष्मीवाडी सुयश खाटकरकडे हे गोलंदाजीचं पहिलं अस्त्र दिलं जात आहे। आणि गोलंदाजी मार्कवर असेल सुयश टायगनच्या दिशेने शैलेंद्र सावन, पहिला चेंडू बॅकफुट पंच, सुरेख फटका, टाळ्यांचा गजर आणि सामन्याला होतोय सुरुवात। पहिल्या चेंडूवर सुरेख फटका, चेंडू निघाला, ट्रॅव्हल होतोय एकेरी धावेसाठी घोषित एरियामध्ये। निघणाऱ्या एकेरी धावेनिशी धावसंख्येचा शुभारंभ म्हणावा लागेल। शैलू सावन मॅन फॉर्म, प्रभावकर वाडा, चांगला फटका बॅकफुटचा पंच आपल्याला पाहायला मिळाला शैलूकडनं। यावेळेला खराब लाईन लेनची गोलंदाजी म्हणावी लागेल, पंच ठरवतायत हा चेंडू नो आहे, अनपेअर डिलिव्हरी, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल। आणि दरम्यानच्या कालावधीत धावसंख्या पोचली आतापर्यंत 2 धावांवर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट पंच, एकेरी धाव, एकेरी धावेनिशी धावपलकावर पुन्हा एकदा बदल, धावसंख्या स्थिरावली 3 धावांवर। पहिल्या 2 चेंडूंचा केस समाप्त झाला आणि धावसंख्या झाली 3 धावा। पुन्हा एकदा सुयश नावाचा गोलंदाज सज्ज होतोय, ज्याच्या नावात यश आहे, सुयश आहे, त्याला सुयश प्रदान करावं लागेल। शैलू सावंतला जर निश्चित स्वरूपाने माघारी परतवलं तर जयभावाने कुडा संघ कुठेतरी दबावाखाली येईल, दडपणाखाली येईल हे निश्चित स्वरूपाने आहे। पुन्हा एकदा सुयश सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर, लेग कटरचा वापर, पुन्हा एकदा चांगली दिशा दाखवली जाते। शैलू सावंतच्या बॅटमधून निघणाऱ्या एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होतंय, धावसंख्या पोचते ती 5 धावांवर। पहिल्या 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय, पहिले 4 चेंडू समाप्त, धावसंख्या झाली आहे 5 धावा। यावेळेला चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं, हा चेंडू वापरला गेलाय शैलूच्या विरोधात। 5वा चेंडू आणि 5 धावा धावपलकावर, रनबॉल इक्वेशन मैदानावर साकारताना पाहायला मिळतंय। तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 5 धावा देखील धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा सुयश गोलंदाजी मार्कवर, लेग कटरचा वापर, खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल, खराब यष्टीरक्षण। या 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या स्थिरावली 7 धावांवर। अजूनही चेंडू शिल्लक आहे 1 सुयशच्या षटकातील, 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे सुयशच्या षटकातील। मात्र स्ट्रायकच्या दिशेने न्यू बॅटर मैदानावर दिसेल तो रोहन नावाचा डावकुरेतीचा शैलीदार असा फलंदाज आहे। रोहनने मगाशा सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती आणि त्याचाच परिपाक म्हणून संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे जयभवानी कुडाळ हा संघ सेमीफायनलमधील दुसरं सामना या ठिकाणी खेळतोय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या झाली 8 धावांवर। डीजे गोलंदाजी मार्कवर परिवर्तन होते, सौरभ मोरे नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू फुलर लेन आपल्याला पाहायला मिळते आणि या फुलर लेनला चांगला फटका शैलूच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतो। एकेरी धाव, एकेकी धावेनिशी धावसंख्या पुढे सरकताना देखील पाहायला मिळते। यावेळेला मात्र पाठलाग केला गेलाय, थोडासा गती परिवर्तनाचा वापर केला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। शैलूच्या विरोधात हा चेंडू मात्र निर्धाव येतोय, ही जमेची बाजू म्हणावी लागेल स्वयंभू स्पोर्ट्स नेहरू संघाच्या बाजूने जर विचार केला असेल तर।
चांगला यापूर्वीचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। सिद्धेश जाडचा शेवटचा चेंडू अप्रतिम फटका होता सिद्धेशचा, मात्र त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण झेलात रूपांतर गेलं त्या फटक्याचं, अन्यथा सहा धावा कमावून देणारा फटका होता। अजून एक सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळू शकला असता। चांगला चेंडू या वेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, पंचांचा काय निर्णय असेल। पंच आहेत त्या ठिकाणी निशांत तांडेल, सौरभ राहुल, साहिल राहुल निश्चित स्वरूपाने विचार विनिमय करतील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन येईल। तुर्तास डिसिजन आहे पेंडिंग, काय येतो निर्णय हे देखील पाहावं लागेल पंचांच्या माध्यमातून। एकेरी धाव आणि या एकेरी धावांशी परिवर्तन, धावसंख्या पोहोचली तब्बल दुहेरी आकड्यात म्हणजेच दहा धावांवर, दहा अशी धावसंख्या आतापर्यंत। दुसऱ्या षटकातील तब्बल तीन चेंडू समाप्त होत आहेत, म्हणजे जर विचार केला असेल तर तब्बल या इनिंगमधील नऊ चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती दहा धावांवर। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे सौरभ मोरे नावाचा गोलंदाज, शैलू सावंत त्याला फेस करण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेला मात्र चांगली लेंथ वापरली गेली आहे, थोडीशी बॅकअप लेंथ म्हणावी लागेल। चांगला चेंडू गती परिवर्तनाचं मिश्रण केलं जातं आहे, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय ते सौरभ मोरेच्या माध्यमातून। वेगवेगळे चेंडू शैलूच्या विरोधात तो टाकतोय निश्चित स्वरूपाने आणि मात्र यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय। थोडंसं वाटलं होतं की शैलूला हा चेंडू नो आहे, मात्र पंचांकडे विचारपूस केली त्यानंतर पंचांनी योग्य निर्णय दर्शवला। यावेळेला चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी होती कारण शैलू त्या ठिकाणी थोडासा अडखळला होता, मात्र त्या ठिकाणी स्वतःच्या पॉपिंग क्रीजमध्ये शेवटच्या क्षणी पोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतःच्या पॉपिंग क्रीजमध्ये उभा राहू शकेल फलंदाजी मार्कवर तो म्हणजे शैलू, स्ट्रायगेनच्या दिशेने असेल। तुर्तास निर्धाव चेंडू अजून एक पाहायला मिळतोय तो म्हणजेच सौरभ मोरेच्या षटकातील, चांगलं क्षेत्ररक्षण। धावसंख्या आहे सध्याच्या घडीला अकरा धावा, पाच चेंडूंचा केस समाप्त। पुन्हा एकदा रनबॉल इक्वेशन, अकरा चेंडू समाप्त अकरा धावा, अकरा चेंडूचा केस समाप्त अकरा धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सौरभ मोळे आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, यावेळेला मात्र रिले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त अकरा धावा धावपलकावर। जय भवानी कुडा प्रथम फलंदाजी करत असताना डीजे। डीजेच्या माध्यमातून चांगलं गाणं, 19 दशकाची आठवण करून देणारं गाणं आपल्याला पाहायला मिळालं। निश्चितच तेजाब पिक्चरातलं हे गाणं, हिंदी चित्रपटातील हे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं, माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीकरण झालेलं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय। पुन्हा एकदा रोहन स्ट्रायगेनच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर शुभम हेरेकर, मॅन फॉर्म लक्ष्मीवाडी, गोलंदाजी एंडकडनं सज्जतोय। चांगला चेंडू शेवटच्या क्षणी वळतोय, फलंदाजाचं तेवढंच लक्ष होता या चेंडूवर, कशा पद्धतीने चेंडूने वळण प्राप्त केलं त्यावर शेवटच्या क्षणी बॅट टाकतोय तो म्हणजेच रोहन आणि एकेरी धाव अंकित केली जाते। एकेरी धावीनेशी धावसंख्या पोचली 12 धावांवर, पहिला चेंडू समाप्त होतोय, तिसरं षटक हे मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय। शुभम हेरेकर नावाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय, स्ट्रायकिंगच्या दिशेने पुन्हा एकदा सौरभ पाहायला मिळतोय, रोहन चांगलं यष्टी रक्षण, पंच निर्णय कळवा त्याचा, डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभम हेरेकरच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित देखील आहे स्वयंभू स्पोर्ट्स नेहरू संघाच्या संघ मालकाकडनं। यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा एकेरी धाव, एकेरी धावेनिशी धावपलकावर बदलतोय, धावसंख्या पोचली ती आतापर्यंत तब्बल 13 धावांवर। रोहन हा खेळाडू तुर्तास नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने प्रयाण करताना, प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्राईकवर रोटेट केलं जातंय। पुन्हा एकदा शैलू सावंतला, वैभव दाबोलकर यांनी लावलेलं पारितोषिक अजूनही जिवंत आहे शैलूसाठी। यावेळेला मात्र पंचांचा निर्णय आहे नो चेंडू घोषित केला।
पंचांचा निर्णय नो येतोय, अनफेअर डिलिव्हरी, कारण हा चेंडू थेट क्रीजच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला पडताना, आणि थेट निर्णय नो आलाय पंचांचा। सौरभ रावळ एक चांगनक्ष असे पंच आहेत, निश्चित स्वरूपाने त्यांचं लक्ष या स्पर्धेच्या निमित्तानं धावसंख्या 14 झालेली आहे। 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 14 धावा। पुन्हा एकदा शैलू सावंत आपल्याला पाहायला मिळतोय, यावेळेला लेग कटरचा वापर। पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये चेंडू विसावतोय, एकेरी धाव मिळवून देणारा हा फटका शैलू सावंतच्या बॅटमधनं येतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम हेरेकर सज्ज होईल। शैलू सावंत हा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय, थोडीशी वेगळी रणनीती म्हणावी लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। श्रीदेव भैरव जोगेश्वरी युवा मित्र मंडळ भैरववाडी अंडर आर्म प्रीमियर लीग 2023 पर्व 6 आणि पर्व 6 सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। चांगला चेंडू अप कटरचा वापर, चेंडूवर परिवर्तन मिश्रण आपल्याला पाहायला मिळते। 5वा चेंडू त्या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावली 15 धावांवर। 5वा चेंडूचा खेळ समाप्त, 15 अशी धावसंख्या। शैलू सावंत शेवटच्या चेंडूवर काय करामत करतोय की शुभम हेरेकर चांगली गोलंदाजी करून या ठिकाणी यावेळेला पाहायला मिळतंय। पंचांकडे नोचं अपील केलं जात आहे, पंचांकडे नोची मांग केली जाते। तुर्तास लेग बाईचा इशारा निश्चित स्वरूपाने असेल, बाईचा इशारा असेल तो एकेरी धाव गणला जाईल। जर हा नो चेंडू आला तर या 2 धावा निघतील, पाहायचं आहे काय निर्णय येतोय। ओके, फेअर डिलिव्हरी आणि एकेरी धाव, आणि या एकेरी धावीनिशी धावसंख्या 16 धावांवर। 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे 16। आता मात्र अटॅकिंग मोड या ठिकाणी ओपन करावा लागेल। डीजे अमय्य यांच्या माध्यमातून हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं। बजरंगी भाईजाने या चित्रपटात सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत, सुंदर फटका आहे निश्चित स्वरूपाने। चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि तेवढं चांगलं पिकअप आपल्याला पाहायला मिळालं यष्टी रक्षकाकडनं। दरम्यानच्या कालावधीत चेंडू मात्र स्थिरावतोय, निर्धाव चेंडू। शैलू सावंत याच्यावर मानसिक दडपण प्रेशर, मात्र हे प्रेशर आणि दबाव जुगारून द्यावा लागेल आणि आपली नॅचरल जशी बॅटिंग आहे तशी बॅटिंगवर वापस यावं लागेल शैलू सावंत याला। परशुराम पाटील गोलंदाजी मार्कवर 4th षटक, डेथ ओव्हर या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय। वेगात टाकल्या चेंडू, हेलिकॉप्टरचा फटका फसलाय आणि शैलू सावंत बॅक टू द पॅव्हिलियन। डीजे तर शैलू सावंतचा विकेट काढणाऱ्यास 100 रुपयांचं पारितोषिक होतं अथर्व नेरूरकर यांच्याकडनं। परशुराम पाटील आपण हे पारितोषिक अथर्व नेरूरकर थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवतील। आकाश जोशी खराब चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनिकेत जोशी हा बॅट्समन मैदानावर पाहायला मिळतोय। टोटल 3 धावा, 9+2 एकूण 3 धावा, आणि या 3 धावेनिशी आपल्याला धावसंख्येवर परिवर्तन पाहायला मिळते। धावसंख्या आहे 19 धावांवर, धावसंख्या 19 धावा, 16 धावा होत्या, 3 धावा आता आल्यात, 19 धावा। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे, उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत। अनिकेत जोशी हा फलंदाजी मार्कवर मॅन फॉर्म मालवण आपल्याला पाहायला मिळतोय।
परशुराम पाटील विथ अलॉन्ग द कार्पेट, पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे, संधीचं सोनं झालंय का हे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूने डेंजर एंडकडे धावत असताना रोहन पॉपिंग क्रीजमध्ये आलाय की नाही हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा पंचांचं निश्चित स्वरूपाने सल्लामसलत होईल काय त्या ठिकाणी, निश्चितच निर्णय येईल हे पाहावं लागेल. नॉट आउट म्हणजेच एकेरी धाव, कारण थ्रो करण्यात थोडासा उशीर झालेला आहे तो म्हणजेच सौरभ मोरेकडनं, आणि याचाच परिपाक म्हणून एकेरी धाव. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती रोहन आणि अनिकेत जोशीच्या मध्येमध्ये. धावसंख्या 20 धावा, 3 चेंडू 20 अशी धावसंख्या आतापर्यंत धावपलकावर. 4 षटकांचा हा सामना आणि 4थ्या षटकातील अजून 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर परशुराम पाटील, हा गोलंदाज डेथ ओव्हर ज्याला मराठीत सांगायचं झालं तर हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं, हे हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी निवड केली आहे कर्णधाराने ती म्हणजेच परशुराम पाटील याची. चांगला फटका फुलर लेनचा चेंडू, त्यावर कडा प्रहार केला जातोय, प्रहार मात्र फसतोय, चेंडू निघतोय. घोषित आरक्षित क्षेत्रात मिळणाऱ्या एकेरी धावनेशी समीकरण बदललंय, धावसंख्या पोचली ती आता 21 धावांवर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 2 चेंडूवर अनिकेत जोशी या बॅट्समनच्या बॅटमनं एखादा चौकार किंवा एखादा षटकार बाहेर पडेल का हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. मैदानावर पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णायक चौथा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी परशु पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय, बॉलर बॅक ड्राईव्ह टॅपच्या साईने खेळलेला फटका, एकेरी धावेची मोहर आणि या एकेरी धावेनेची धावसंख्या स्थिरावली 22 धावांवर. शेवटचा चेंडू असेल परशुराम पाटील याचा आणि काय मैदानावर बनतंय, शेवटच्या चेंडूवर किती धावांचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं जातंय हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहील. भैरव जोगेश्वरी युवा मित्रमंडळाची भैरववाडी अंडरम प्रीमियर लीग 2023चा महासंग्राम आपण अनुभवताय, हा क्रिकेटचा रणसंग्राम. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त, धावसंख्या पोचली 23 धावांवर आणि 23 धावांशी धावसंख्येचा विचार केला तर 24 चेंडू आणि 24 धावांची नितांत गरज ती म्हणजेच स्वयंभू स्पोर्ट्स नेरूर संघाला. जाऊया पुन्हा एकदा DJ. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक वैभव दाबोलकर यांच्याकडनं आहे, ते म्हणजेच जय भवानी कुडाळ या संघासाठी हे पारितोषिक या ठिकाणी वैभव दाबोलकर यांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे आणि शुभम युनिसेक्स हेअरस्टाईलचे हेअर कटिंग सलूनचे मालक या ठिकाणी शुभम चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत आहे श्रीदेव भैरव जोगेश्वरी युवा मित्रमंडळाच्या वतीनं, आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर सत्तेज नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. शुभम हेरेकर मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं एकमेव अनिवार्य षटक हाताळण्यासाठी सत्तेज नावाचा गोलंदाज स्ट्राईक एंडकडे. शुभम हेरेकर पहिला चेंडू आणि लेफ्ट दिली जाते पहिल्या चेंडूला. स्वैर चेंडूनिशी अवांतर दावेनिशी धावांचा श्रीगणेशा धावांचा अकाउंट या ठिकाणी ओपन केला जातं. एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय, धावसंख्या झाली आहे ती 1 धावा 24 धावांचा पाठलाग आणि त्यातील 1 धावा वजा निश्चित रूपाने 23 धावांची गरज. चांगला चेंडू स्टिअर करतोय शुभम हेरेकर, आता मात्र स्वतःचं खातं खोलतोय. सांघिक धावसंख्येला 2 धावांपर्यंत नेऊन ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गरज असेल ती म्हणजेच 23 चेंडू आणि 22 धावा. 23 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. 24 चेंडू 24 धावांचं लक्ष होतं, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट त्या ठिकाणी सजवली जाते.
एकच दोन चेंडू निर्धाव आले तर निश्चित स्वरूपाने सामन्यात रंगत होईल, मजा येईल। मात्र चांगला चेंडू यावेळेला ऑफ कटरचा वापर, गोलंदाज कौतुक करण्यासारखी गोलंदाजी करतोय, कारण मगाचा चेंडू लेग कटर आणि आताचा चेंडू ऑफ कटर दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला उगत असलेला शुभम हेरेकर आपल्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येते। अथर्व नेरुलकर यांच्याकडनं जर आपण सामना जिंकवून दिला असेल तर 100 रुपयांचं प्राईज। पुन्हा एकदा थोडस बदलतं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, सिली मिडॉप लावली गेली आहे क्षेत्ररक्षणासाठी, चेंडू निघतोय पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी, एक एक धावा त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे। तर सामना जिंकायचा असेल स्वयंभू नेहरू संघाला तर या एक धावेंवर भर ठेवावा लागेल, मोठ्या धावांची अपेक्षा नाही आहे, कारण त्या ठिकाणी स्कोर लेवलमध्ये आहे, जवळपास आटोक्यात असलेली धावसंख्या आहे, एक एक धावाने इझी कंप्लीट होऊ शकेल। चांगला चेंडू, फुल टॉस चेंडू, त्यावर देखील चांगला प्रहार, चांगला निघतोय स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह असा फटका शुभम हेरेकरच्या बॅटमनं, एकेरी धाव। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पिच करताना थोडंसं कठीण होतंय मैदानावर, आजर चेंडू 5 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण आहे सध्याच्या घडीला, धावसंख्या आहे 5 चेंडू 6 धावा, परशु पाटील आणि त्याला साथ देतोय शुभम हेरेकर, चांगली जोडी मैदानावर आहे, 5 चेंडू 6 धावा हे समीकरण आहे। नॉस्टाइंगच्या दिशेने जाणं पसंत करतोय यावेळेला तो, म्हणजेच शुभम हेरेकर, आता मात्र स्ट्राइकेंडच्या दिशेने असेल परशुराम पाटील फलंदाज, यावेळेला मात्र उजव्या डावकुऱ्या तिचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय, राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन निश्चित स्वरूपाने, शुभम हेरेकर डावकुऱ्या तिचा फलंदाज, परशुराम पाटील हा उजव्या हातीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र खऱ्या गोलंदाजीची कसरत लागेल, कारण त्या ठिकाणी आतापर्यंत जेवढे चेंडू फेकलेत ते डावकुऱ्या तिच्या फलंदाजाला फेकलेले आहे, हा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय सत्तेज हे देखील पाहावं लागेल। यावेळेला अवे फॉर्म बॉडी आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू कट होतोय, नॅचरल स्विंग आहे, आउट स्विंग पद्धतीचा चेंडू, प्रभाकर घाडी याच्यातनं हातानं चेंडू निसटतोय, एक निश्चित स्वरूपाने एक वर्ष होतं विठ्ठल स्पोर्ट्स मापण संघाने, ही विठ्ठल स्पोर्ट्स कुडा संघाने हे पारितोषिक विजयश्री संपादन केलं होतं आणि त्यावर उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा मानकरी ठरलेला पबी घाडी, आज मात्र थोडंसं प्रेशर म्हणावं लागेल या सामन्याचा, कारण सेमी फायनलचं हे राऊंड चालू आहे, सोयरी चेंडू येतोय, एक धाव, प्रभाकर खाडी याच्यावर मानसिक दडपण आहे, दबाव आहे, प्रेशर आहे, पहिलं षटक समाप्त आणि धावसंख्या पोहोचली आहे 8 धावांवर। डीजे डीजेच्या माध्यमातून वेगवेगळी गाणी ऐकायला मिळत आहेत, पुन्हा एकदा गौतमी पाटीलचं सुपरहिट गाणं आपल्याला ऐकायला मिळालं, आणि असे जर सामने चालू राहतील तर कोणीच सोडून जाणार नाही निश्चित स्वरूपाने क्रिकेटचं मैदान, आणि पबी गाडीसाठी खास गाणं वाजवलं गेलं हे, आपल्याला चेंडू सोडण्याची मुभा नाही आहे निश्चितच, संघाचा कर्णधार थोडासा चिडला आहे आपल्यावर, आता मात्र चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल प्रभाकर घाडी याला यष्टी रक्षणात। गोलंदाजी मार्कवर चेतन नावाचा गोलंदाज, फुलर लेनचा चेंडू कवर ड्राईव्हचा देखना फटका निघतोय शुभम हेरेकरच्या बॅटमनं, 9वी धाव धावपलकावर, तब्बल 24 धावांचं लक्ष होतं पहिल्या षटकात, 8 धावा खर्च केले गेलेले आहेत, 9 धावा आतापर्यंत हे समीकरण आहे। पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह येतोय, चेंडू निघतोय स्टॅपच्या साईने फटका, एकेरी धावेचा सजवला जातोय, एकेरी धावेनिशी धावपलकावर बदल होतोय, धावसंख्या मात्र स्थिरावली, दुहेरी आकडा या ठिकाणी धावसंख्या गाठताना दिसतोय 10 धावा।
नाहीतर चांगला फटका, चांगला ब्लॅकचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॅटचं फेस ओपन केलं जातोय, तो म्हणजेच शुभम हेरेकरकडनं, आणि चांगला फटका सजवला जातोय ऋतू पाटकर आणि रोहनच्या कॅपमधनं. निश्चितच ही गॅप त्याला आता मात्र चांगली दिसते. यावेळेला खराब चेंडू, अनफेअर डिलिव्हरी, 1+1 टोटल 2 धावा. या ठिकाणी निश्चितच आपण पहिल्यांदा स्कोरबोर्डवर कमी धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत आपल्या संघाकडनं, आणि अजून आपण निश्चितच या धावा वाचवल्या पाहिजेत. तर आपण फ्री गिफ्टने देत आहे, तर निश्चितच एक मन आटवली. 14 धावा झालेल्या आहेत, 4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 14 धावा. दुष्काळात 13वा महिना निश्चित स्वरूपाने चालू आहे. पंचांचा निर्णय, नो चेंडू, टोटल 2 धावा. सांगितल्याप्रमाणे दुष्काळात 13वा महिना निश्चितच चालू आहे. चेतन हा गोलंदाज खराब कामगिरी करतोय मैदानावर सध्याच्या घडीला, कारण खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून घडते आणि त्याचाच प्रत्यय या 2-2 धावा फ्री गिफ्ट फ्री बोनसच्या साहाय्याने या धावा लुटवल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 16 धावांवर, 16 अशी धावसंख्या आहे. विचार केला असेल तर तब्बल 4 चेंडू या षटकातील समाप्त झालेले आहेत. चेतन हा गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळतोय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत चेतनच्या षटकातील. पुन्हा एकदा शुभम हेरेकर, चांगला फटका, ग्रेट फिनिशर आहे निश्चित स्वरूपाने शुभम. मात्र आज जे नाव त्याने बनवलंय त्या नावाला आज मात्र साजेल शोभेल अशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून घडवून दाखवावी लागेल. अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र परशु पाटील पाहायला मिळतोय स्ट्रायकरच्या दिशेने. चांगला फटका होता, मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव येतोय. मात्र हा चेंडू निर्धाव येणारा थोडासा कुठेतरी. डीजे आहेत मैदानावर. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण आहे. 7 धावा, चला स्वयंभू स्पोर्ट्स सहकार्य करा. 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू, 7 धावा. जय भवानी कुडाळ संघाचा विचार केला तर यष्टी रक्षकाच्या मागे यष्टी रक्षण करतोय प्रभाकर गाडी, त्यानंतर सत्तेज, त्यानंतर रोहन आपल्याला पाहायला मिळतोय, ऋतू पाटकर, त्यानंतर अनिकेत जोशी, त्यानंतर चेतन आणि स्वतः कर्णधार शैलू सावंत असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेगात टाकलेला चेंडू, थोडासा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कवडच्या दिशेने हा फटका सजवला जातोय. ऑफ ड्राईव्हचा देखणा फटका. पुन्हा एकदा रोहन आणि ऋदू यांच्या मधली जी गॅप आहे ती गॅप या ठिकाणी पुन्हा एकदा शोधण्यात यशस्वी ठरलाय तो. म्हणजेच यावेळेला मात्र चेंडूला पाठवलं जातंय पॉईंटच्या दिशेने. चांगली फटकेबाजी चालू आहे. 1-1 धावा या क्रमप्राप्त दिसत आहेत. विदाऊट लॉस हा सामना जिंकतोय की काय असं वाटतंय निश्चित स्वरूपाने. यावेळेला मात्र झेल होता, मात्र या झेलाचं रूपांतर होऊ शकलं नाही. निश्चितच थोडीशी खराब कामगिरी मी तर म्हणेन प्रभाकर गाडीच्या माध्यमातून होते. वेगात टाकलेला चेंडू, त्यावर फलंदाज बीट आणि त्याच्या मागोमाग यष्टी रक्षक देखील बीट. निर्धाव चेंडू येतो ही जमेची बाजू जय भवानी कुडाळ संघाच्या बाजूने. उलटॉस चेंडू, यावेळेला मात्र चांगला फटका, पुन्हा एकदा गॅप आपल्याला पाहायला मिळते. चांगले गॅप त्या ठिकाणी शोधले जात आहे शुभम हेरेकरकडनं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटच्या परिभाषेतील ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. वारंवार यॉर्कर लाईन खेळवली जाते. मात्र 1-1 धावा, धावसंख्या आहे 21 धावांवर. 5वा चेंडू समाप्त होतोय आणि धावसंख्या झाली 21 धावा. 7 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे 3 धावा. 7 चेंडू, 3 धावा हे समीकरण मैदानावर जुळवावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. बदल होतोय की नाही, स्ट्राईक रोटेट होतोय की नाही, नाही. जवळपास स्वतःच खेळणं पसंत करतोय तो म्हणजेच शुभम हेरेकर. आता मात्र चांगलं बॅटल मैदानावर पाहायला मिळेल, कारण ऑफ ड्राईव्हचे फटके वारंवार खेळताना दिसलाय तो शुभम. यावेळेला खराब चेंडू येतोय की काय, पंचांचा निर्णय काय आहे. स्वैर चेंडू येतोय, पंचांचा निर्णय, स्वैरनिशी अवांतर धाव.
या अवांतर धावेनिशी धावपलकावर बदल होतोय। स्वैरनिशी एकेरी धाव, एकेरी धावेनिशी टोटल धावसंख्येवर परिवर्तन, धावसंख्या आली 22 आणि विजयाचं लक्ष 7 चेंडू आणि 2 धावा दूर। ग्रेट ग्रँड फिनाले मेगा फायनलचं तिकीट घेण्यापासून फक्त 2 धावा दूर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत। जय भवानी कुडा संघ परास्त होतोय आणि विजयश्री संपादन केली जाते ती म्हणजेच स्वयंभू स्पोर्ट्स नेरूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय महाअंतिम सामन्यात।